पोरांनो, अरे तुम्ही इथं काय करताय? नरसिंहराव याचे तिथं आता ताई, नरसिंहराव म्हणजे कोण ग? राजेत ते आपल्या गावचे. ओ हिची मीन माझी आय आहे. माझ्या कर्जाचं ओझ तिच्या छाताडावर ठोकू नका ओ मालक. कोणाची पोर ग तू? सुभान पवार. नापीक जमिनीत सुपीक पीक कसं काय आलं? तिच्या अस्थिन बरोबरच याचंही विसर्जन व्हावं. तिचं कुंकू. कसला अपशकुन? अपशकुन कसला? चुकून घडलेली घटना आहे साहेब. तो करंडाच पाण्यात सोडून द्या. राव दे, नियतीला जे मान्य नाही ते आपण का करायचं? चला. चिखल उडवणार होतीस ना? वरात कुठे तुझी? कसली वरात? आता कुंकू भरल्यावर मग नवरा पाहिजे ना? तुझ्याचमुळे झालंय सगळं. ए जानकी, ए जानकी थांब ना. हे काय सुभान दादा, बसायला म्हणजे मी तुम्हाला वर बसायला सांगितलं होतं. नाही, इथंच ठीक आहे. पण माझ्या समोर तुम्ही असं जमिनीवर बसणं म्हणजे ते काही नाही. वर बसा पाहू. पुरी, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण मला माझ्या पायरी प्रमाणे वागू दे. असं का बोलताय सुभान दादा? पुरी, जरी तुला अंगा खांद्यावर खेळवली असली तरी आता तू किल्लेदारांची सून आहे. तुझा मान तुला दिलाच पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला नाही आग्रह करणार. पाणी पाठवलं होतं, घेतलं का? हो. अजून काही हवंय? फक्त नरसिंहराव साहेबांची भेट घडवून आण, काय बी करून. मालक, 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 देशधडीला लागायची येळ आली आहे. तुम्हीच काहीतरी करा, माझा संसार वाचवा मालक. हो हो, या इकडे या, या. जे काय असेल ते माझ्याशी बोला. आणि तुम्हाला आतमध्ये कोणी सोडलं? आता आलाय ना आत, मग बोलू दे ना त्याला. बापसाहेबांनी घेतलेल्या कर्जाचा डोंगर माझ्या घरा दारावर उठला. जमिनीचा इतभर तुकडा होता, त्याच्यावर मी जप्ती आणली. हे बघ, तू असं कर, नंतर बापसाहेबांनी किती कर्ज घेतलं माहित नाही, किती फेडलं, किती उरलं, कशाचाच पत्ता नाही. करू काहीतरी, उद्याच्या कर नका. अरे ये गद्य धडपडता पण येत नाही. होय रे तुला? हा काय ग, हा मळवट कुठे भरून आलीस? या माकडाला विचार, याच्याच मुळे झालंय सगळं. माझ्यामुळे? मग तूच म्हणलीला चिकन मार म्हणून. आता गप बसा, नाही तर दोघांना बी मारीन. अगं हे कपाळ कसं लाल झालं तुझं? घाटावर पळता पळता एकानं धडकले ना. कोण होता त्यो? मी घाबरून पळत आले, कारण ते मोठे किल्लेदार साहेब होते. काय? कोण होते? नरसिंहराव साहेब. अरे देवा, आता कस होणार? पांडुरंग पोरगी नादन आहे, सांभाळून घे.
भाड्यावरची माणसं माग लागली की काय तुझ्या? नाही मी म्हटलं ना मी पळत आले. आई भूक लागली आहे, जेवायला वाट ना. गपगुमन तोंडून घे मग जेवायला वाढते. नाही फार भूक लागली आहे, आधी जेवायला वाट मग तोंड होते. जेवढ होत त्याच्यात एकच भाकरी झाली. पण तू सकाळी म्हणली होती की पाणी पी नंतर देईन खायला. तुला पण भूक लागली आहे ना? ए जास्त आवाज करू नको, गपगुमान खा नाही तर उद्या पाण्यात बुडवी ना. मी धुवून येते. संपून दोन दिवस झालेले आहेत. आता ठरल्याप्रमाणे या जमिनीवर ताबा माझा. ओ ही जमीन माझी आहे, माझ्या कर्जाचं ओझ तिच्या छाताडावर ठोकू नका. ओ मालक, काय बघतोस रे? स्वतःलाच पाहतोय तिच्या नजरेत. कुठून आली असेल इतकी सहन शक्ती हिच्यात? उगाच का तिला गावची माऊली म्हणतात. आज तिची शेवटची इच्छा पूर्ण करताना खूप जीवावर आलं होत, कारण ही तिची शेवटची नाही पहिली इच्छा होती. परमेश्वराजवळ तिने स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही, कायम दुसऱ्यासाठीच मागत आली. कधी कधी वाटत राजकारणातल्या माझ्या अति महत्वाकांक्षेमुळे तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्यावर अन्याय तर नाही ना केला मी? तिने तो कधीच अन्याय मानला नाही. तुझ्या आयुष्यालाच तिने आपलं आयुष्य मानलं. बाहेर वाकणीस आलेत, त्यांना तुझ्याशी बोलायचं. चल निघूया. जरा कुठे जीवाभावाच्या गोष्टी करू म्हटलं तर वाकणीस दत्त म्हणून हजर. तसं नाही आत्याबाई, विषयच तसा महत्वाचा आहे. आता काय आहे बाबा? आज रात्री भवानी माईकडे जावं लागतंय. भवानी माईकडे जायचं कोणी काढलं? आजपर्यंत भवानी माईनी आमच्याबद्दल केलेली सगळी भाकीतं खरी ठरली आहेत. मान्य आहे मला, पण आत्ताच का? आमची राजकीय कारकीर्द इथून पुढे कशी आणि कुठे जाणार हे जाणून घ्यायचं. ठीक आहे, मग मी पण येते. भवानी माईचा स्वभाव माहिती आहे ना तुला? काही असू दे, पण जे बोलते ते खरं असतं ना? खरं असलं तरी कोड्यातच ना. काय कोडं घालते ते तर कळू दे. तू माझं ऐकणार आहेस थोडंच. वाकनेस रात्री निघू, आत्याबाई पण असतील बरोबर. ठीक आहे. आणखी एक काम आहे साहेब, सरपंच आलेत बाहेर, गावच्या जत्रेबद्दल बोलायचं.
परशुरामला भेटायला सांगितलं ना, पण आहेत कुठे महाशय? नक्कीच तुम्ही पाच पांडवांमधले एक असणार. आगाऊपणा करून बोलायचं नाही. मला कुठली पण गोष्ट वाटून खाल्लेली आवडत नाही. पण साहेब काय बी म्हणा, शिकार करावी तर तुमच्यासारख्या शिकारीनच. अरे इतर काहीच नाही, अजून खरी शिकार तू पाहिलेलीच नाहीये. उडणाऱ्या पाखऱ्याला कळत पण नाही काळीच कधी चिरून गेलं ते. वा पण तुम्हाला नक्की कोणत्या जातीचं पाखरू आवडत? उडणार आवडते, जमिनीवरनं चालणारं आवडते, पंख नसलेलं आवडते, सगळे आवडते. फक्त पाखरू माझ्या दावणीतला दाणा खाणारं असलं पाहिजे. आता बघ नियम माझा. जत्रेला धमाल येणार. डॉक्टर मालक, शाळा मास्तरीने म्हणलं. नाही नाही, होमवर्क न करता जर का गेला तर उगाच छड्या बसायच्या. माहिती पुरो, माहिती पुरो. वनिताबाई, वय वर्ष 35, आवीबाई, मध्यम बांधा. बस 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 बस. आपल्या गावात रात्रीची शाळा भरत नाही काय? आता या गावची तुम्हीच मालकी, तुम्ही मनात आणतल तसं होईल. असं म्हणतो, सुरू करतो. अहो काय इथे का आलीस? आपण गावी आलोच आहोत तर बाबांना भेटून येऊया का? बाप कोणाचा? तुझा का माझा? तुझा, मग तू भेट. नाही, मी त्यांना बोलले होते की तुम्हीही याल. तुझा बाप म्हणजे काय भैरू महाराज आहे? त्याच्या दर्शनाला जायला सगळ्यांसमोर असं बोलायलाच हवं का? हा बोलायला हवं. ए भाई डोकं नको फिरू, चल निघ, चल जाते का आता गोळी घालू. गपका बसलाय सा, बोला की काहीतरी. पोरं कुठे? पोरांचं जाऊ द्या, तुम्ही वाड्यावर गेलताना काय झालं? पोरल्या साहेबांनी उद्या बोलावलं. असं कस होईल? थोरला साहेब म्हणजे एक दोन तुकडं करणार. अस्थी विसर्जन होत नर्मदा माऊलीच. अरे देवा, म्हणजे आता तो राघवा वावरातली ढेकळं बी ऐकून खाणार. हे बस कर तुझं रडगान. रखमा, तू पोरांना यातलं काय सांगितलं नाहीस ना? नाही अजून. सांगू बी नको. आपलं हे फाटकं नशीब पोरांच्या पदरात नको पडायला. अग पण पोरं कुठे गेली? खायला घालून जत्रेची मजा भागायला गेली. काय खायला घातलंस? तुम्ही ती राख आता भाकरीचा अर्धा अर्धा तुकडा. त्या थोरल्या साहेबांनी काम केलं नाही तो तुकडा बी मिळायचा नाही. असं कधी झालंय का? वाड्यावर कोणी गेलं आणि निराश होऊन आलं. पांडुरंग आपल्या पाठीशी आहे.
त्या पांडुरंगाला म्हणावं आमच्या पाठीशी नगर, आमच्या पोरांच्या पाठीशी राह। त्याच्या जानकीची लय भक्ती आहे त्याच्यावर। देवा पांडुरंगा सांभाळ ना माझ्या पोरांना। मला वाटलंच होतं तू इथे असशील। माझ्या विठोबाला सोडून मी दुसरीकडे कुठे जाणार? अगं पण आज भैरव महादेवाचं आणि नवसावी देवीचं लग्न होणार आहे माहितीये ना। पाच वर्षातून एकदाच येतो हा दिवस, सगळी पंचक्रोशी याच दिवसाची वाट पाहत असते। हा पण तुला भैरव महादेवाच्या लग्नाची गोष्ट माहितीये का? तुला माहितीये? अरे मग सांग ना। ऐन लग्नात भैरव महादेवाचं आणि नवसाई देवीचं भांडण झालं। कुठली तरी गोष्ट नवसाई देवीच्या मनाविरुद्ध घडली म्हणून ती मंडपातून उठून थेट गावाच्या वेशीपर्यंत जाऊन पोहोचली। मग देवदेवतांनी तोडगा काढला तेव्हा कुठं पाच वर्षातून एक दिवस एक रात्र नवसाई देवी भैरव महादेवाला भेटायची परवानगी देते। तो दिवस ती रात्र म्हणजे आपल्या गावची जत्रा। काय रे, तुझी बायको अशी लग्नाच्या मंडपातून उठून रुसून निघून गेली तर? ए, तिचे केस पकडून माझ्या घरापर्यंत फरफटत नाही मी। तोंड बघा म्हणे फरफटत नाही, जरा नाक मुरडलं ना की माग माग करायला लागशील। हा ए, तिची काय ताप माझ्या समोर नाक मुरडायची? कोण बिचारी असणार आहे तिच्या नशिबात तुझ्यासारखा भैरुलीला काय नाही। माझी नवसाई बनायला तयार असेल तर हाच भैरू आहे बघ तुझ्या नशिबात। हॅलो हॅलो, अमृता बोलतेय। अमृता बोल ग, कधी येतेस इथे? खर तर जत्रेच्या आताच येणार होते पण आता शक्यच नाहीये। का ग, काही अडचण आहे का? छे छे, अगं अडचण कसली, उलट एक आनंदाची बातमी आहे। मुंबई विद्यापीठाच्या बास्केटबॉल टीम मध्ये माझं सिलेक्शन झालंय आणि ते सुद्धा सेंटर प्लेसला। अभिनंदन। तू सांग ना, तू कशी आहेस? अरे बाळ कसं आहे, हे लाथा मारत का ग? अगं हो हो, लाथा मारायला अजून वेळ आहे। अगं हो, बाबा कुठे बाहेर गेलेत का? हो बहुदा, त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय। मला ना त्यांना माझ्या सिलेक्शनची न्यूज सांगायची आहे। हो नक्की सांगेन। हा बर, मोबाईल नाही लागले तरी या फोनवर फोन करत जा। ओके सुमित्राजी, घेईन मी काळजी। नाव बाय बाय। साहेब जरा हळू। आत्याबाई हो, ये आत्याबाई, ये सावकाश, जरा दम खा इथे। चल भवानी माई, तुझे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय। निवडणुका जवळ आल्या आहेत, यंदा सगळी परिस्थिती आमच्या बाजूने आहे। विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा निवडणुकांआधीच आम्हाला सामील होतील। इतके वर्ष आम्हाला हुलकावणी देणारी मुख्यमंत्र्यांची खुर्ची यंदा आमच्याकडे येईल ना? भवानी बाई, आमचं काही चुकलं असेल तर सांग। भवानी बाई अशी शांत राहू नकोस, काही चुकलं असेल तर क्षमा करा मला। मी आत येताना चंद्र पाहून येत होतास, मग आज काय झालं? नाही पाहिलं पण पुढच्या वेळी येताना नक्की बघून येईन। पुढच्या वेळेस यायला तू राहायला पाहिजेस ना। म्हणजे आज चंद्राला खळ पडलंय आणि चंद्राला खळ याचा अर्थ कळतो तुला? भवानी माई, चंद्राला खळ म्हणजे राजाला वाईट दिवस।
आपला राजा कोण? नरसिंह. एका घरट्यात पिल्ले आठ, एक उडाले, राहिले सहा. झालीची कोडी सुरू. भवानी माई, तुझी कोडी आम्हाला कधीच सुटत नाहीत. पण हे कोडा अगदी सोप आहे. पिल्लेदाराच्या घरात माणसं किती? आठ. नर्मदा गेली, आता आम्ही सात जण. सात? भवानी माई, आम्ही यंदाच्या निवडणुकांसंदर्भात बोलायला आलोय. कसल्या निवडणुका? विधानसभेच्या. कसली विधानसभा, कसल्या निवडणुका? भवानी माई, तुला काहीतरी सांगायचंय. जे सांगायचंय ते स्पष्ट सांग. तुझ्या नावाचं कुंकू लावणारी निघून गेली. ते कुंकूच तुझं कवच होत. यंदाच्या निवडणुकाच काय, पण प्रचार सुद्धा तू पाहणार नाहीस. भवानी, काय बोलतीयस तू? माझ्यावर ओढू नकोस. त्याच्या कपाळावर सटवीने जे लिहिले ते सांगते आम्ही. म्हणजे मी निवडून येणार नाही की मुख्यमंत्री पदाची खुर्ची मला? निवडणूक, प्रचार, खुर्ची, तू या सगळ्यांच्या पलीकडे गेलायस. तुझ्या कपाळावरच्या रेषा सटवायनी पुसून टाकल्यात. भवानी, माझ्या नरसिंहाबद्दल मी आता एक शब्द सुद्धा कोड्यात ऐकून घेणार नाही. काय ते स्पष्ट बोल. तर मग ऐक, नर्मदेच्या कपाळावरचं कुंकू तुझ्या आणि मृत्यूच्या मध्ये उभं होत. ते आता गेलंय. आता तुझ्या नशिबात खुर्चीवर बसणं नाही तर तिरडीवर झोपणं लिहिलेलं आहे.